एकीचं बळ मिळतं फळ, आपण हे शाळेत नेहमीच ऐकलंय. पण कोकणातलं एक गाव शेती करताना हे प्रत्यक्ष अनुभवतोय. एकत्र गाव शेती करण्याची जुनी परंपरा संगमेश्वर तालुक्यातल्या कडवई गावानं पुन्हा अंमलात आणली आणि तिला स्पर्धेचं अनोखं रूप दिलंय. चला पाहूयात कशी चालते कडवईतली ही सामूहिक शेती. कोकणात शेती करताना पूर्वीच्या काळी एकमेकांच्या मदतीला अख्खं गाव जात असे. पारंपरिक पद्धतीनं केली जाणारी शेती कोकणातून आता हद्दपार होत चालली आहे. मात्र संगमेश्वर तालुक्यातील कडवई गावातल्या शेतकऱ्यांनी आजही ही परंपरा कायम ठेवली आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे कोकणात मोठ्या प्रमाणात शेती लागवडी अभावी राहते. कडवई गावच्या शेतकऱ्यांनी मात्र यावर उपाय शोधलाय. खर तर हा उपाय म्हणजे कोकणातील जुनी परंपराच, पण ती काळाच्या ओघात मागे पडलेली. कडवई गावचे शेतकरी आपली अवजारे बैलजोड्या घेऊन एकत्र येतात. एकाच शेतात एक दोन नव्हे तर तब्बल 50 ते 60 बैलजोड्या एका रांगेत उतरतात. लांबवर पडलेल्या शेतात या निमित्तानं परेडच सुरू असल्याचा भास होतो. इतक्या मोठ्या संख्येनं बैलजोड्या एकाच वेळी उतरल्यानं आभाळा एवढं वाटणारं काम अवघ्या काही मिनिटातच पूर्ण होतं. ग्रामस्थांना या निमित्तानं गाव एकत्र आला तर तो काय करू शकतो याची प्रचिती येते. आणि हे शेत नांगरून झालं की मग सुरू होतो तो स्पर्धेचा थरार. स्पर्धेचा नियम असे की आज या चोंड्याला एक राऊंड कोण मारेल आणि कमीत कमी वयामध्ये जो कोण पहिला येईल त्याला आम्ही पहिला नंबर देतो. आणि अशा स्पर्धेसाठी लांबून लांबून जोड्या, जिल्ह्याच्या बाहेरून सुद्धा जोड्या आलेल्या होत्या या स्पर्धेसाठी. कडवई गावातील उजगावकरवाडी, किंजाळकरवाडी आणि धुळपवाडी या 3 वाड्या एकत्र येतात आणि सामुदायिक भात लावण्याची स्पर्धा आयोजित केली जाते. एकीकडे पुरुष मंडळी नांगरणी करतात, नंतर त्या चिखलात महिला भात लावणीचं काम करतात आणि काही क्षणात हे अवघड वाटणारं काम अवघ्या काही तासातच संपून जातं. अशा पद्धतीनं गावाला एकत्र आणणं म्हणजे कठीण काम. मग गावातल्या लोकांना एकत्र आणण्यासाठी काही लोकांनी सुरुवातीला या सामूहिक शेतीला स्पर्धेचं रूप दिलं. भात लावून झालं की मग शेताच्या चारही बाजूनं रिकामी जागा ठेवायची आणि त्याला बॅरिगेटिंग केल्यावर सुरू होतो खरा थरार. नांगरातल्या बैलजोडी आणि नांगर धरणाऱ्यांनी सीमारेषेवरून धावायला सुरुवात करायची आणि दुसऱ्या टोकाला असलेल्या बॅरिगेटिंगला वळसा घालून पुन्हा आपल्या मूळ ठिकाणी यायचं. जी बैलजोडी कमीत कमी वेळेत हे अंतर कापते त्याला बक्षीस दिलं जातं. आज आमचा इथं परत एक नंबर बसलेला आहे आणि आम्हाला याच्यामध्ये उत्सुकता आनंद आहे. आणि आमची मेहनत घेतो, जे आम्ही मेहनत घेतो ती कट्टरपणे, म्हणजे आपल्या स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या जिगरवर आणि घरच्यांच्या मदतीने हे सर्व करतो. लोक या निमित्तानं एकत्र येऊ लागली आणि एकत्रितपणे काम करू लागली. जी शेती 10 माणसं 10 दिवस खपली तरी पूर्ण होणार नाही, ती शेती अर्ध्या तासातच पूर्ण होऊ लागली. कडवई गावानं पुन्हा नव्यानं सुरू केलेली ही सामूहिक शेतीची परंपरा, त्याचे फायदे अनुभवण्याकरिता आता आजूबाजूच्या गावातील लोक या गावातल्या शेताच्या बांधावर हजेरी लावतात. या निमित्तानं गाव एकत्र येतो, माहिती आणि ज्ञानाची देवाणघेवाण होते आणि एकमेकांच्या शेतात येऊन काम केल्यानं ऋणानुबंध जपले जातात. एकत्र येऊन नियोजनबद्ध रीतीनं काम केलं तर काय घडू शकतं याचा अनुभव कडवई गाव घेत आहे आणि इतरांसमोर नवा आदर्शही ठेवत आहे. प्रणव कुळेकर, झी मीडिया, संगमेश्वर, रत्नागिरी. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.